नमस्कार, सह्याद्री हिस्ट्री टी व्ही या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण या भागामध्ये एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्याची माहिती बघणार आहोत. रामचंद्रपंत अमात्य यांची आज्ञापत्र प्रसिद्ध आहे, पण या पुस्तकात काय आहे हे बहुतेकांना माहीत नसतं. मराठ्यांचा इतिहास ज्या साधनांच्या आधारे लिहिला गेला, तर ती साधनं प्रत्यक्ष बघणं आणि त्यामध्ये काय आहे हे जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आजचा जो विषय आहे तो पोस्ट ग्रॅज्युएशनला असलेले विद्यार्थी, त्यानंतर बी एला असलेले विद्यार्थी, MPSC UPSC करणारे, इतिहासप्रेमी, इतिहासाची आवड असणारे सगळ्यांना आजचा व्हिडिओ जो आहे तो निश्चितच आवडेल आणि तो त्याचा उपयोग सर्वांना होईल असं मला वाटतं. तर आमचा चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा. व्हिडिओमध्ये काही बदल करायचे असतील, तुमच्या काही सजेशन्स असतील, तर त्यासुद्धा कमेंट बॉक्समध्ये निश्चित द्या. त्यावर आम्ही निश्चितच काम करू आणि व्हिडिओ जो आहे तो आणखीन चांगला करण्याचा प्रयत्न करू. मी श्रीकांत देवेंद्र जोशी, सह्याद्री हिस्ट्री टी व्ही. धन्यवाद. मराठ्यांच्या इतिहासाची साधने भाग 4. मित्रांनो, या भागामध्ये आपण रामचंद्रपंत अमात्य लिखित आज्ञापत्र या ग्रंथाची माहिती घेणार आहोत. मराठ्यांच्या इतिहास लेखनामध्ये मोडी कागदपत्रांना फार महत्त्व आहे. या मराठी कागदपत्रांमध्ये अनेक महत्त्वाची माहिती आपल्याला मिळते. प्रकारचं एक महत्त्वाचं मराठी मोडी किंवा साधन म्हणजे आज्ञापत्र. काय आहे आज्ञापत्र हे आपण बघून घेऊ. आज्ञापत्र हा ग्रंथ मराठेशाहीतील राजनीती सांगणारा ग्रंथ आहे. सामान्य सणाच्या 1716 वर्षी हा ग्रंथ लिहिला गेला. कोल्हापूरचे दुसरे संभाजी महाराज यांच्या काळात हा ग्रंथ लिहिला गेला. त्यांनी अमात्यांना आज्ञा केली. तेव्हा अमात्यांनी मराठ्यांची प्रशासन व्यवस्था सांगणारा ग्रंथ लिहिला. मराठ्यांच्या राज्यव्यवस्थेच्या अभ्यासासाठी हा ग्रंथ फार महत्त्वाचा आहे. मराठा शासन व्यवस्थेविषयी लेखी माहिती येथे उपलब्ध आहे. त्याचे तात्विक अधिष्ठान काय होते याविषयी माहिती येथे मिळते. मराठा शासन व्यवस्थेचे अधिष्ठान समजून घेण्यास एकमेव ग्रंथ म्हणजे आज्ञापत्र होय. मित्रांनो, या ग्रंथाचा परिचय करून घेण्यापूर्वी आपण रामचंद्रपंत नीळकंठ अमात्य कोण होते हे जाणून घेऊया. त्यांना हुकूमतपणा असे सुद्धा संबोधले जाते. छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात मराठ्यांची 2 सत्ता केंद्र तयार झाली. छत्रपती राजाराम महाराजांच्या संरक्षणार्थ त्यांना जिंजी येथे जाण्यास सांगितले गेले. त्यानंतर पन्हाळा येथून हुकूमतपणा रामचंद्रपंत अमात्य यांनी स्वराज्याचा राज्यकारभार सांभाळला. छत्रपती राजाराम महाराज यांनी रामचंद्रपंत अमात्य यांना स्वराज्याचा हुकूमतपणा म्हणून नेमले होते. आज्ञापत्र कोणी लिहिले याविषयी विद्वानांमध्ये वाद आहे.
स्वराज्याचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी ते लिहिले असावे असे काही इतिहासकारांचे मत आहे. परंतु बहुतेक इतिहासकार आज्ञापत्र हे रामचंद्रपंत अमात्य यांनीच लिहिले असे मान्य करतात. रामचंद्रपंत अमात्य यांनी छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळात अमात्य म्हणून काम केले होते. धर्मवीर संभाजी महाराजांच्या काळी सचिव म्हणून काम केले होते. रामचंद्रपंत अमात्य यांनी नंतर कोल्हापूरच्या दरबारी नोकरी पत्करली. छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारामध्ये सुद्धा ते प्रत्यक्ष काम करीत होते आणि त्या दरबाराचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. मराठ्यांच्या राज्यव्यवस्थेची संपूर्ण माहिती अमात्यांना होती कारण ते स्वतः सत्तेत सहभागी होते. मराठी राज्याचे सगळे चढ उतार त्यांनी नोकरी करत असताना अनुभवले होते. संपूर्ण मराठेशाहीचा तात्विक मूलाधार काय होता हे आपल्याला आज्ञापत्रावरून कळते. शिवकाळातील कोणती तत्वे नंतर बाजूला राहिली हे त्यांना माहीत होते. त्यामुळे आज्ञापत्र लिहिताना ते तटस्थपणे लिहू शकले. मराठ्यांचा प्रशासकीय इतिहास व राजनीतीमागील तत्व जाणून घेण्यास आज्ञापत्र हा एकमेव ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये एकूण 9 प्रकरणे आहेत. ती खालीलप्रमाणे. पहिल्या प्रकरणाचे नाव आहे ते हे राज्य. दुसरे प्रकरण आहे स्वराज्य रक्षण. तिसरे प्रकरण आहे राजधर्म. चौथे प्रकरण आहे प्रधान. पाचवे प्रकरण आहे साहूकार. सहावे प्रकरण आहे वतनदार. सातवे प्रकरण आहे वृत्ती. वृत्ती म्हणजे इनाम. आठवे प्रकरण आहे दुर्ग. आणि नववे महत्त्वाचे प्रकरण आहे आरमार. या 9 प्रकरणांमधून मराठी सत्तेचे तात्विक अधिष्ठान काय होते हे आपल्या लक्षात येते. आज्ञापत्राचे पहिले प्रकरण आहे ते हे राज्य. या प्रकरणामध्ये नक्की काय आहे हे आपण जाणून घेऊया. या प्रकरणाच्या सुरुवातीला लिहिले आहे खस्तिश्री राज्याभिषेक शके 42 मन्मथ नाम संवत्सरे मार्गशीर्ष शुद्ध चतुर्थी गुरुवासरे क्षत्रिया कुलावतस श्री राजा शंभू छत्रपती स्वामी यांनी समस्त राजकार्य धुरंधर विश्वासनिधी राजमान्य राजश्री रामचंद्रपंत पंडित अमात्य हुकुमतपना यासी आज्ञा केली. अशी या प्रकरणाची सुरुवात आहे. या प्रकरणाच्या एका परिच्छेदामध्ये पुढील प्रमाणे वर्णन आहे. ज्या ज्या उपाये तो शत्रू पादक्रांता करून सालेरी अहिवंतापासून चंजी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य शतावधी किल्ले तसेच जलदुर्ग किती एक विशाल स्थले 40,000 पागा व 60-70,000 शिलेदार 2,00,000 पदाती कोट्यावधी खजिना तसेच उत्तम जवाहीर सकळ वस्तू जात संपादिले 96 कुळीचे मराठे यांचा उद्धार केला सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले धर्मोद्धार करून ब्राह्मण संस्थांनी स्थापून यजन योजनादी षटकर्मे वर्णविभागे चालविली तस्करादी अन्यायी यांचे नाव राज्यातून नाहीसे केले देशदुर्गादी सैन्यादी
बंद नवेच निर्माण करून एकरूप अव्याहत शासन चालविले. केवळ नूतन सृष्टीच निर्माण केली. औरंगजेबासारखा महान शत्रू परितपसागरी निमग्न करून दिगंधत विख्यात कीर्ती संपादिली. ते हे राज्य असे रामचंद्र पंत अमात्य छत्रपती शिवरायांविषयी म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप कष्ट करून रक्ताचे पाणी करून स्वराज्य निर्मिले. हे स्वराज्य त्यांनी अनेक शत्रू पादक्रांता करून निर्मिले. त्यामुळे रामचंद्र पंत अमात्यांनी ते हे राज्य या प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती वर्णिली आहे. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदरार्थी रामचंद्र पंत अमात्य लिहितात, केवळ नूतन सृष्टीच त्यांनी निर्माण केली आणि ते हे राज्य. आज्ञापत्राच्या प्रकरण 2 रामचंद्र पंत अमात्यांनी काय लिहिलं आहे ते पाहूया. या प्रकरणाचं नाव आहे स्वराज्य रक्षण. या प्रकरणात अमात्यांनी छत्रपती थोरले संभाजी महाराज म्हणजे आपले शंभूराजे व छत्रपती राजाराम महाराज यांनी मराठी राज्यावर आलेल्या औरंगजेबाच्या संकटाला कसे समर्थपणे तोंड दिले आणि त्याच्या प्रचंड स्वारीस राजाराम महाराजांनी निर्धाराने मराठी राज्याच्या उत्तरेतील विस्ताराची मुहूर्तमेढ कशी रोवली याचे कथन या प्रकरणात रामचंद्र पंत अमात्यांनी केले आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे 18व्या शतकामध्ये प्रथम बाजीराव पेशवे, त्यानंतर बाळाजी विश्वनाथ आणि छत्रपती शाहू महाराज सातारचे यांनी उत्तरेकडे जास्त लक्ष दिल्याचे आपल्याला दिसून येते. त्यामागील दृष्टिकोन हा छत्रपती राजाराम महाराजांचाच असावा असं आपल्याला दिसून येतं. आज्ञापत्रातील प्रकरण 3 नाव आहे राजधर्म. या प्रकरणात अमात्यांनी राजा या संस्थेचा उदय व या पदाची आवश्यकता तसेच राजकुमाराचे शिक्षण, राजाचे वर्तन कसे असावे याविषयी उहापोह केला आहे. हिंदू राजपदाच्या संकल्पनेवर आधारित छत्रपती शिवाजी महाराजांची राजपदाची संकल्पना होती. हुजुरात या संकल्पनेविषयी चर्चा अमात्यांनी या प्रकरणामध्ये केली आहे. मराठी लष्करात 2 लष्करी विभाग होते. एक विभाग राज्याच्या खास अधिकाराखाली असे, त्याला हुजुरात असे म्हणत अशी चर्चा ते करतात. मित्रांनो, आज्ञापत्रातील 4 नाव आहे प्रधान. या प्रकरणात अमात्यांनी प्रधान कसा असावा व त्याविषयी माहिती दिली आहे. प्रधान म्हणजे राज्यलक्षण गृहाचे स्तंभ आहेत असे रामचंद्र पंत अमात्य म्हणतात. त्यापुढे जाऊन ते म्हणतात, राज्य ते यथोचित संरक्षण नूतन निर्माण करणे याचे मुख्य कारण प्रधान म्हणजे नृपसत्ता प्रसारक. प्रधान म्हणजे प्रज्ञापालन धर्म संरक्षणाचे अध्यक्ष. प्रधान म्हणजे राजमाद जनित अन्याय सागराची मर्यादा. प्रधान म्हणजे हस्तीचे अंकुश. किंबहुना प्रधान म्हणजे इहलोकी राज्यकृत्य संपादनामुळे नृपाची विश्रांती, धर्म प्रतिपालनामुळे परलोकपंथीची दीपिका,
प्रधानापेक्षा राजे लोकास इतर आप्त व अधिकारी कमीपी नाही. सकल सेवकांपेक्षा प्रधानाचा बहुमान विशेष आहे, असे रामचंद्रपंत एका परिच्छेदामध्ये या प्रकरणात म्हणतात. मित्रांनो, शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ हे फार महत्त्वाचे होते. अष्टप्रधान मंडळात पेशवे, अमात्य, सचिव, मंत्री, सेनापती, सुमंत, न्यायाधीश आणि पंडितराव असे 8 प्रधान होते. त्याचबरोबर शिवरायांनी आपली सत्ता या 8 प्रधानांबरोबर विभाजित केलेली होती. रामचंद्रपंत प्रधानाविषयी म्हणतात की प्रधान हा एकनिष्ठ असावा. प्रधानाची निवड करताना त्याच्यामधील सर्व गुण हे तपासून घ्यावे, तेव्हाच त्याची नियुक्ती करावी. प्रधान हा कुठल्याही प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त नसावा, असे रामचंद्रपंत अमात्य या प्रकरणात म्हणतात. मित्रांनो, आज्ञापत्रातील 5वे प्रकरण आहे साहूकार. या ठिकाणी साहूकार या शब्दाचा अर्थ व्यापारी असा घ्यावा. व्यापारी हा एक स्वराज्याचा महत्त्वाचा घटक होता, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय तत्वज्ञान सांगताना रामचंद्रपंत अमात्य म्हणतात, खजिना म्हणजे राज्याचे जीवन, साहूकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा, असे रामचंद्रपंत अमात्य आज्ञापत्रातील या प्रकरणात साहूकार म्हणजे व्यापाऱ्यांविषयी लिहितात. यापुढे जाऊन या प्रकरणामध्ये ते म्हणतात की प्रांतोप्रांतीचे व्यापारी स्वराज्यामध्ये आणून त्यांना वसविले पाहिजे, असं ते म्हणतात. त्यापुढे जाऊन ते म्हणतात की युरोपमधून आलेले जे व्यापारी आहेत त्यांना एक हात दूर ठेवावे, परंतु त्यांना राजापुरासारख्या मोठ्या नगरांमध्ये स्थान द्यावे. असे असले तरी त्यांना खूप अधिकार देऊ नये, असं छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकीय तत्वज्ञान सांगताना रामचंद्रपंत अमात्य म्हणतात. पुढे जाऊन ते म्हणतात इंग्रजांविषयी किंवा युरोपियनांविषयी म्हणतात, हट्टी जात, हाती आलेले स्थळ मेल्यानेही सोडावयाचे नाही, त्यामुळे ज्यांना जागा देऊ नये, किल्ले बांधण्यास परवानगी देऊ नये, परंतु व्यापारासाठी परवानगी द्यावी. व्यापार हा स्वराज्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. तर मित्रांनो, असे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. इंग्रजांना विशिष्ट किंवा युरोपीय व्यापाऱ्यांना विशिष्ट हात लांब ठेवून त्यांच्याशी व्यापार करावा, त्यांना वर्ज्य करू नये, असेही त्यांचे मत होते. दूरदृष्टी राजा असावा तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखाच. मित्रांनो, आज्ञापत्रातील प्रकरण 6 हे वतनदारांविषयी आहे. किंबहुना या प्रकरणाचं नावच वतनदार असं आहे. वतन म्हणजे काय? तर वतन म्हणजे सारा मुक्त जमीन. पाटील, देशमुख, खोत हे गाव व परगण्याचे प्रमुख वतनदार होते. त्याचबरोबर कुलकर्णी, देशपांडे, देसाई हे गाव परगण्याचे कारभारी वतनदार असत. शेटे व महाजन हे व्यापारी पेठांचे प्रमुख वतनदार असत. त्याचबरोबर कांबळे व नाईक हे जमीन मोजणी अधिकारी असणारे वतनदार असत.
त्यांनी केलेल्या कामाच्या मोबदल्यात त्यांना सरकार कायमस्वरूपी विना सारा मुक्त जमीन देत असे. त्यांना त्या जमिनीवर सारा पडत नसे किंवा त्यांना सारा द्यावा लागत नसे, म्हणून याला म्हणतात सारा मुक्त जमीन. वतनदारांविषयी छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय तत्वज्ञान सांगताना रामचंद्रपंत अमात्य म्हणतात, ते स्वल्पच परंतु स्वतंत्र देशनायकच आहेत. सार्वभौमत्वापासून बलन्यतेने उरती परंपरा बळवंत राखोन दुर्लभ वर्ततच आहेत, परंतु त्या साधारण गणावे ऐसे नाही. हे लोक म्हणजे राज्याचे दायादच आहेत. मित्रांनो, या ठिकाणी दायाद या शब्दाचा महत्त्वाचा अर्थ आहे. दायाद म्हणजे मालक, म्हणजे वतनदार हे राज्याचे मालक आहेत. मित्रांनो, हे वतनदार वेगवेगळ्या जमातींमधून येत असे. म्हणजे पाटील देशमुख खोत हे बहुधा मराठा समाजातून येत असे किंवा क्षत्रिय मराठी समाजातून येत असे. कुलकर्णी देशपांडे देसाई हे साधारणत ब्राह्मण कायस्थ प्रभू या जमातींमधून येत असे. शेटे महाजन हे व्यापारी किंवा ब्राह्मण मराठा बारा अलुतेदार बलुतेदार या जमातींमधून येत असे. कांबळे नाईक हे ब्राह्मण महार मातंग किंवा बारा बलुतेदार इत्यादी जमातींमधून येत असे. वतन व्यवस्था ही एक प्रकारे भावकीची व्यवस्था होती असं इतिहासकार जापनीज इतिहासकार हिरोशी फुकाजावा म्हणतात. मित्रांनो, आज्ञापत्रातील सातवे प्रकरण आहे वृत्ती. वृत्ती म्हणजे इनाम. केलेल्या उत्तम सेवेच्या किंवा पराक्रमाच्या बदल्यात वृत्ती किंवा इनाम दिला जात असे. वृत्तीला मोकासा सुद्धा म्हटले जात असे. आपण त्याला गिफ्ट असे सुद्धा म्हणू शकतो. परंतु वतनदारीपेक्षा मोकासा हा वेगळा असे. वतनदारीमध्ये सारा मुक्त जमीन मिळत असे, तर वृत्ती किंवा इनामामध्ये मिळालेली जी जमीन आहे तिचा टॅक्स भरावा लागत असे किंवा तिचा शेतसारा भरावा लागत असे. या वृत्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू सुद्धा देण्याची प्रथा होती. त्यामुळे प्रकरण 7 रामचंद्रपंत अमात्यांनी वृत्ती किंवा इनाम याविषयी चर्चा केलेली आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे पुणे परगणा हा छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांना मोकासा दिलेला होता, हे आपल्या सर्वांना तर माहितीच आहे. तर मोकासा म्हणजे वृत्ती किंवा एक प्रकारचा इनाम. आज्ञापत्रातील 8 प्रकरण आहे दुर्ग. शिवरायांचे राजकीय तत्वज्ञान सांगताना अमात्य लिहितात, संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग. या प्रकरणात दुर्ग कसे बांधावे, त्याची जागा कशी निवडावी इत्यादी बांधकाम विज्ञानाची चर्चा रामचंद्रपंत अमात्य यांनी या 8 प्रकरणामध्ये केली आहे. मित्रांनो, आज्ञापत्रातील 9 प्रकरण आहे आरमार. आरमार हे एक महत्त्वाचे प्रकरण आज्ञापत्रातील आहे. फार प्राचीन काळी म्हणजे प्राचीन काळामध्ये भारताला नाविकांचा देश असे संबोधले जात असे. प्राचीन भारतीय संपूर्ण जगामध्ये प्रवास करीत, व्यापार करीत आणि स्वतःची सत्तासुद्धा काही ठिकाणी स्थापन केल्याचे आपल्याला उदाहरण मिळतात.
उदाहरणार्थ इंडोनेशिया, मलेशिया, त्यानंतर थायलंड, सुमात्रा, जावा, फिलिपिन्स अशा देशांमध्ये भारतीय व्यापारी जात तेथे राहत स्वतःची सत्तासुद्धा त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेली होती असं आपल्याला दिसून येतं. परंतु जसजसं मध्ययुग जवळ यायला लागलं तर त्या या मध्ययुगाच्या काळामध्ये भारतीय आरमार जे आहे ते कमी कमी व्हायला लागलं. भारतीय आरमार कमी होण्याचं कारण एक असं सुद्धा होतं की भारतामध्ये परकीय आक्रमणं खूप व्हायला लागली. ग्रीकांचं आक्रमण झालं, शकांचं झालं, हुणांचं झालं, त्याचबरोबर या ठिकाणी इस्लामिक आक्रमण आल्यानंतर तर भारतीय आरमार पूर्णतः नष्ट झालेलं होतं. मध्ययुगात आरमाराकडे अजिबात लक्ष दिल्या गेला नाही, त्यामुळे युरोपीय व्यापारी भारतामध्ये आले, त्यांचा सिद्धी भारतामध्ये आले आणि परकीयांची सत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाली. परंतु छत्रपती शिवराय हे एक दूरदृष्टी असे राजे होते. त्यांनी स्वतःचे आरमार स्थापन केले आणि त्याविषयी या प्रकरणात माहिती आली आहे. रामचंद्र अमात्य लिहितात, आरमार म्हणजे स्वतंत्र राज्यांगच आहे, ज्याचे आरमार त्याचा समुद्र असे आरमाराचे महत्त्व ते विशद करतात. अमात्यांनी आरमारी युद्ध कसे करावे, आरमाराची छावणी कशी उभारावी याची माहिती ते या प्रकरणात देतात. हे प्रकरण एक महत्त्वाचे प्रकरण असून छत्रपती शिवरायांची राजकीय दृष्टी यातून दिसून येते, त्यांची दूरदृष्टी यातून दिसून येते. ब्रिटिश अधिकारी ग्रँट डफ छत्रपती शिवाजी महाराजांविषयी लिहितो, भारतीय आरमाराचे जनक हे छत्रपती शिवाजी महाराज होते. मध्ययुगामध्ये बलशाली आरमार स्थापन करण्याचे श्रेय फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच जाते. आशियातील सर्वात मोठी सत्ता असणाऱ्या मोगलांनाही जे जमलं नाही ते छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं आणि भारतीय आरमाराची स्थापना करून परकीय सत्तेपासून भारताचे संरक्षण केले.